बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत हातकळंगले आणि शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पाहणी केली पुराचा वेढा पडणाऱ्या गावातील नागरिकांपर्यंत मदतकार्य पोहोचवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हेलिपॅड उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात कुरुंदवाड तेरवाड टाकळी या ठिकाणी हेलिपॅडसाठी सर्वेक्षण करण्यात आलंय असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पावसाची संततधार सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीय त्यामुळे पूरबाधित क्षेत्रातील दवाखान्यांनी आपल्याकडील रुग्णांना पर्यायी हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढतेय आहे त्यामुळे नदीकाठावरील आणि पूरबाधित क्षेत्रातील रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचना मिळताच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे आंबेवाडीतील काही नागरिकांनी स्वतःहून स्थलांतरित होण्यास सुरुवात केली आहे तर काही गावातील जनावरांचं स्थलांतरही केलं जात आहे राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल करतेय त्यामुळे क्षेत्रातील दवाखान्यांनी आपल्याकडील रुग्ण स्थलांतरित करावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय शिरोळ आणि हातकळंगले तालुक्यातील पूरपरिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली कुरुंदवाड तेरवाड टाकळी या ठिकाणी स्थलांतरितांसाठी निवारा व्यवस्था करण्यात आली आहे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांपर्यंत तातडीनं मदतकार्य पोहोचवण्यासाठी या तीन गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात हेलिपॅडची व्यवस्था केली जाणार आहे त्यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याचं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलं